चिपळूणची परिस्थिती अजूनही, चिपळूणमध्ये पाऊस चालू आहे, मी स्वतः चिपळूणमध्ये आहे. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे एनडीआरएफच्या टीम देखील दाखल झाल्या आहेत, रेस्क्यू ऑपरेशन सुरू झालेलं आहे, हेलिकॉप्टर्स देखील आलेली होती परंतु हवामानाच्या बदलामुळे ती काही रेस्क्यू ऑपरेशन करू शकली नाही. आताही पाऊस चालू आहे, नक्की किती लोक त्या पुराच्या आतमध्ये अडकलेले अजून कळत नाहीये. थोडा पाऊस कमी झाल्यानंतर आपल्याला उद्या सकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल अशी इथली परिस्थिती आहे. काही लोकांना आपण बाहेर काढलं, जवळजवळ 100-150 लोकांना आता रेस्क्यू करून बाहेर काढलेला आहे, परंतु अजूनही काही लोक छपरावर बसलेली आहेत, काही लोक सेकंड फ्लोअरला आहेत, फर्स्ट फ्लोअरला आहेत. जीवितहानी झालेल्याचं कुठेही पाण्यामुळे अजून तरी निदर्शनास आलेलं नाही, परंतु उद्या सकाळीच आपल्याला नक्की पाऊस कमी झाल्यानंतर कळणार आहे की नक्की काय होणार आहे किंवा काय झालेलं आहे ते. उद्या नेव्ही देखील रत्नागिरीमध्ये येऊन इकडे दाखल होणार आहे आणि इथं जे काही खाद्यपदार्थ आणि लागत आहेत ते देखील देणं सुरू आहे. ज्यावेळी हे कळलं त्यावेळी मी स्वतः जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग त्यांच्याशी बोललो, कारण सिंधुदुर्गवर ज्यावेळी आपत्ती आली होती त्यावेळी रत्नागिरीच्या जिल्ह्याच्या प्रशासनानं सिंधुदुर्गला मदत केली होती. आज चिपळूणमध्ये हाहाकार उडालेला असताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मालवण आणि परिसरातल्या रेस्क्यू टीम चिपळूणमध्ये पाठवलेल्या आहेत. आम्ही ज्या ज्या ठिकाणी येत होतो हायवेवर तिथं पाणी होतं आणि म्हणून आम्हाला उलट सुलट फिरून चिपळूणमध्ये पोचायला लागलं. चिपळूणमध्ये अशी परिस्थिती नाही की आपण चिपळूणच्या सगळ्या भागाची पाहणी करू, कारण कुंभार्लीकडनं येणारा रस्ता पण बंद झालेला आहे, गोव्याकडनं येणारा रस्ता बंद झालेला आहे आणि मुंबईकडनं येणारा पण रस्ता बंद झालेला आहे. अशी सिच्युएशन आहे, अडचणीची सिच्युएशन आहे, पण प्रशासन त्यांच्या परीनं कशी मदत पोहोचवायची, काय करायचं याच्यावर लक्ष ठेवून आहे. मी मगाशीच माहिती घेतली प्रशासनाकडनं, काही काळ रस्त्यावर पाणी होतं पण सध्या परिस्थिती खारेपाटणपासून पात्रादेवीपर्यंत पाणी नाही अशी माहिती मला पोलीस अधीक्षकांनी दिलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी काही नुकसान झालेलं आहे त्याचे पंचनामे करण्याचे आदेश मगाशीच दिले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि संबंधित यंत्रणेला. नाही, आढावा महाडचा घेतलेला नाही, कारण चिपळूणमध्ये एंट्री केल्यानंतरच मोबाईल फोन बंद होतो. आता मी पण प्रवासात आहे, सावर्ड्याला कनेक्टिव्हिटी मिळते म्हणून सावर्ड्या गावातून आम्ही सगळं कॉर्डिनेट करत होतो. आता परत मी चिपळूणच्या प्रांत ऑफिसला येतोय, महाडची पण माहिती मी घेईन आता रात्री. माझं आव्हान एकच आहे, काळजी घेणं गरजेचं आहे, ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि 2005 नंतर एवढी मोठी नैसर्गिक आपत्ती कधीही रत्नागिरी जिल्ह्यावर किंवा चिपळूणवर आलेली नव्हती. 2005 ला पण जे पाणी वाढलं होतं त्याच्यापेक्षा 7 फूट उंचीचं पाणी आता चिपळूण शहरामध्ये असं तिथल्या ज्येष्ठ लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे घाबरून जायचं काही कारण नाही, प्रशासन त्यांच्या सोबत आहे. पावसानं थोडी उघडीक दिली आणि पाण्याची पातळी कमी झाल्यानंतर तात्काळ आहे त्याच्यापेक्षा मदतीचा वेग वाढेल. मला अभिमान वाटतो महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांबद्दल, कारण सकाळपासून किमान 7 ते 8 वेळा स्वतः मुख्यमंत्री महोदय हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांबरोबर बोललेले आहेत, पालकमंत्र्यांबरोबर बोललेले आहेत. एवढंच नव्हे तर त्यांना जे मेसेज पाठवत आहेत, ट्विट करतायत, त्यांच्याशी देखील ते डायरेक्ट फोनवर संवाद साधतायत, प्रशासनाशी चर्चा करतायत आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आता या देखील आपत्तीच्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेब काम करतायत आणि सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.